विविध मागण्यांसाठी 4 सप्टेंबर रोजी शेतकरी, लाभार्थी, सरपंच, उपसरपंच आणि नागरिकांना सोबत घेऊन पंचायत समिती कार्यालयात दंडोका मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेतकरी नेते संतोष जाधव यांनी दिला आहे. गंगापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांचा छळ करत असून सर्रास लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी करून लाभार्थ्यांना कुशल अकुशल देयके तसेच विविध कामांसाठी पंचायत समिती कार्यालयात दररोज हिलपाटे मारण्यास भाग पाडून एजंट मार्फत जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत निधी मागणी पाठवत नाही. वैयक्तिक सिंचन विहिरी, गायगोठे, वृक्ष लागवड, मातोश्री, शेतपानंद रस्ते इत्यादी कामे मंजूर करण्यासाठी सरपंच, उपसरपंच आणि लोकप्रतिनिधी यांना अपमानास्पद वागणूक देत थेट लाभार्थी यांनाच भेटण्याचा आग्रह धरत असल्याच्या निषेधार्थ गटविकास अधिकारी यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी 4 सप्टेंबर रोजी शेतकरी, लाभार्थी, सरपंच, उपसरपंच आणि अन्यायग्रस्त नागरिकांना सोबत घेऊन पंचायत समिती कार्यालयात दंडुका मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेतकरी नेते संतोष जाधव यांनी निवेदनात दिला आहे. येत्या सोमवारी ठीक छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून 10 वाजता तर गंगापूर पंचायत समिती कार्यालयावर अन्यायग्रस्त वर्ष 6-6 महिन्यापासून 5-5 महिन्यापासून ज्या संचिका ज्या लाभार्थ्याचं इथं पडलेलं आहे त्याच्यावर सह्या होत नाही, त्या मंजूर होत नाही. एकीकडं आपला तालुका कोरडा दुष्काळ म्हणून या ठिकाणी होत असताना निर्माण होत असताना या ठिकाणी कोणी लक्ष द्यायला तयार नाही म्हणून या गट विकास अधिकाऱ्याच्या विरोधात भव्य असा दंडुका मोर्चा आमच्या गंगापूर तालुक्यातले जे सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व सन्माननीय सदस्य, आजी माजी लोकप्रतिनिधी व शेतकरी मजूर लाभार्थी यांच्या वतीनं भव्य काढणार आहे. म्हणून 8 दिवसांमध्ये कोणत्याही परिस्थिती या गट विकास अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे ही प्रामुख्याने आमच्या सर्व शेतकरी बांधवांची लोकप्रतिनिधी या ठिकाणी मागणी. इब्राहिम शेख, MCN News, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.